नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. विविध पुरोगामी राजकीय पक्ष, संघटना आणि संस्था एकत्रितपणे येऊन रिपब्लिकन जन आंदोलन या नावाची एक संघटना स्थापन झाली आहे. या संघटनेच्या वतीने गुरुवार 5 मार्च रोजी जागर अस्तित्वाचा या नावाने महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विधानसभेवर राणीबाग भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे स्वारी रिपब्लिकनचे पक्षप्रमुख मनोज संसारी यांनी सांगितले. रिपब्लिकन जन आंदोलनाच्या माध्यमातून येत्या 5 मार्च रोजी आम्ही एक प्रचंड जागर अस्तित्वाचा या नावाचा मोर्चा आम्ही मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आम्ही काढत आहोत आणि त्यानिमित्ताने आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न होते आहे. जवळपास महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पुरोगामी आणि देशाच्या संविधानाला लोकशाहीला मानणाऱ्या वेगवेगळे असणारे राजकीय पक्ष, त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि इतर असणाऱ्या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या संघटना आणि संस्था या ठिकाणी आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी संविधान अलायन्स मोर्चा, त्याचबरोबर हम भारत के लोक, त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटातटातील नेते, त्याचबरोबर OBC संघटना, शेतकरी संघटना आणि झोपडपट्टींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या विविध संघटनेंचे प्रमुख आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. या मोर्चामध्ये आम्ही ज्या 10 महत्त्वाच्या मागण्या या ठिकाणी पुढे केलेल्या आहेत, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आहे ती NPR, CA आणि NRC हा या राज्यामध्ये लागू करण्यात येऊ नये. आमच्या राज्य सरकारने या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती ठराव संमत करून तो केंद्र सरकारकडे पाठवण्या पाहिजे. त्याचबरोबर भीमा कोरेगावची जी दंगल झाली, त्या दंगलीच्या पाठीमागं ज्या लोकांचं षड्यंत्र होतं, ज्या लोकांनी त्याच्यामध्ये लोकांना चिथावणी देऊन दंगल घडवण्यास प्रवृत्त केलं, त्या अशा असणाऱ्या या षड्यंत्रकारी, या दंगलीच्या मागच्या असणाऱ्या जे कोणी RSS BJPचे मोर्चे असतील, नेते असतील, यांना त्वरित सरकारने SIT स्थापन करून त्यांची चौकशी करावी, त्यांना बिहाइंड दी बार टाकावं आणि त्याचबरोबर भीमा कोरेगाव घडल्यानंतर महाराष्ट्रभर आंबेडकरी विचाराच्या तरुणांनी किंवा जनतेनं किंवा समविचारी लोकांनी जे जनआंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये, त्या जनआंदोलनामध्ये तत्कालीन असणाऱ्या फडणवीस सरकारने ज्या नक्षलाईट आणि अत्यंत देशद्रोहाच्या अशा घातक केसेस या कार्यकर्त्यांवर टाकल्या, त्या केसेस या असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने त्वरित पाठीमागे घेण्यात याव्यात. त्याचबरोबर या ठिकाणी रिझर्वेशन इन प्रमोशनचा जो प्रश्न आहे, जो आज अनेक मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रमोशन रखडली गेलेली आहेत, तो निकालात काढण्यात यावा. मागासवर्गीय राज्यातले जे विद्यार्थी आहेत आणि परदेशात शिकणारे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित महाराष्ट्र सरकारने रिलीज करावी. त्याचबरोबर या ठिकाणी मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि त्याच्यासोबतच अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे अण्णाभाऊ साठेंसारख्या एका कामगार नेत्याचं किंवा पुरोगामी विचाराचे आणि एक अत्यंत परिवर्तनशील विचारांचं एक ज्येष्ठ साहित्यिक, ज्या जागतिक कीर्तीचे साहित्यिक यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक या राज्यामध्ये सरकारने उभं करण्यात यावं, अशा विविध मागण्या घेऊन आम्ही हा जागर अस्तित्वाचा, म्हणजे अस्तित्वच आज आमचं धोक्यात येत आहे, या विषयाला घेऊन आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढतो आहे. आणि मला वाटतं या मोर्चामध्ये महाराष्ट्रामधनं सर्व समविचारी, रिपब्लिकन पक्षाचे गटातटातले सर्व नेते, त्याचबरोबर धार्मिक संघटनांमध्ये काम करणारे, आदिवासी संघटनांमध्ये काम करणारे, OBC संघटनांमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या मागासवर्गीय संघटनांमध्ये काम करणाऱ्या संघटना संस्था या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असं मी त्यांना आवाहन करतो. जी लोक इथं आले आहेत ते तर आहेतच, परंतु अजूनही महाराष्ट्रातनं अनेक लोक आम्ही संपर्क करून हा मोर्चा यशस्वी करून, नुसतं एका मोर्चापुरतं हे रिपब्लिकन जन आंदोलन थांबणार नाही, तर भविष्यामध्ये जोपर्यंत हे प्रश्न धसास लागत नाहीत तोपर्यंत रिपब्लिकन जनता, रिपब्लिकन लोक आणि रिपब्लिकन विचाराला मानणारे तमाम तमाम लोकशाही मानणारे आणि संविधान मानणारे लोक या ठिकाणी हे जन आंदोलन कायम सर्व समविचारी पक्ष संघटनांच्या सोबत खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये लढतील असं या ठिकाणी आम्ही जन आंदोलनाच्या वतीने घोषित करतो. रिपब्लिकन जन आंदोलन या सामाजिक संस्थेद्वारे लोकशाही व संविधानावर विश्वास ठेवणारे सर्व एकत्र येऊन जन आंदोलन करणार असून, BJP सरकारने हिंदुत्ववादी विचार पुढे करत भारताच्या संविधानात धक्का देण्याचे काम केले आहे, त्यामुळे रिपब्लिकन जन आंदोलन मोर्चा काढण्यात येत असल्याचं रिपब्लिकन जनशक्तीचे अध्यक्ष अर्जुन डांगळे यांनी म्हटले. रिपब्लिकन जन आंदोलन एक सामाजिक संघटना आहे.
याच्यात जे पक्ष संविधानावर विश्वास ठेवतात, लोकशाहीवर विश्वास ठेवतात, भारताची राष्ट्रीय एकात्मता विश्वास ठेवतात, असे लोक याच्यामध्ये सामील झालेले आहेत. याचं कारण असं की सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जे हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्याचं काम चालवलेलं आहे आणि त्यानुसार ह्या देशातील घटनेला संविधानाला छेद देण्याचं काम चालवलेलं आहे, त्याचा आम्ही त्याच्याविरुद्ध आम्ही सगळे एकवटलो. उदाहरणार्थ CAA सारखा कायदा जो संविधानाच्या विरोधी आहे, एक धार्मिक आधारावर देशाचं विभाजन करू पाहतात आणि ते पुन्हा आपल्या सत्ता राहू पाहतात, अशा प्रवृत्तीच्या विरोधात आणि संविधानाला धक्का लागेल आणि संविधान विरोधी असं जे जे कृत्य होईल, मग ते आज इथे जे कुठच्या मगाशी फिरोजभाईने सांगितल्याप्रमाणे अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमधल्या इतर धर्मियांना या देशाचं नागरिकत्व देण्याचा आमचा विरोध नाही, पण आमचा विरोध ह्या देशामध्ये घटनेमध्ये जे कलम दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध जाऊन त्याच्यातील मुस्लिमांना वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचा धार्मिक कायदा याच्यावर भेदभाव करण्याचं आणि भारताला पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर, फाळणीच्या आणि देशाचे तुकडे करण्याच्या उंबरठ्यावर काम हे जर चालू झालेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आज ज्या पद्धतीने बोलतात, मी मगाशी सांगितलं की कोणसे कपडे से मालूम होत आहे की कोणसे लोक आंदोलन कर रहे आहे, देशाच्या पंतप्रधानाच्या तोंडी भाषा दिसत नाहीत. खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या हातामधला तिरंगा बघितला पाहिजे होता, एक राष्ट्रध्वज घेऊन आणि देशासाठी आणि देशाची एकात्मता टिकवण्यासाठी आणि संविधानाचं पावित्र्य टिकवण्यासाठी जे लोक रस्त्यात येऊन तिरंगा घेतात तो तिरंगा त्यांना दिसत नाहीत, कपडे बघतात. याचाच अर्थ भाजप आणि एकूण सरकारची नीती काय, त्यांची मेंटॅलिटी काय आणि इंटेन्शन काय दिसून येतं. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न आहे, भीमा कोरेगावमध्ये ज्या दंगली झाल्या, दंगल केली इथल्या हिंदुत्वांनी जाणूनबुजून, इट वॉज अ स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम. सरकारने इथल्या भीमा कोरेगावमध्ये दहशत पसरवून जो हिंसाचार माजवला त्याच्याविरुद्ध आंबेडकरी जनतेने प्रचंड आंदोलन केलं आणि हजारो लोकांवर आज खटले आहेत. ते खटले मागे घेतले पाहिजेत, काही खटले घेण्याची मागे घेण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, परंतु कोणते खटले मागे घेतले, काय मागे घेतलं हे आम्हाला माहीत पाहिजे आणि त्याची जे गुन्हेगार आहेत त्यांची ATS मार्फत चौकशी करण्यात यावं, नाही त्यांना हे करण्यात यावं. परत स्त्रियावरील अत्याचार आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक हिंदू मिलच्या जागी होणार आहे ते देखील तिथे त्वरित झालं पाहिजे, भव्य प्रमाणात झालं पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्यांचं योगदान होतं ते योगदानाचं राष्ट्रीय स्मारक, त्यांची जन्मशताब्दी येते त्यांचं स्मारक झालं आहे. परत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, आज मागासवर्गीय शिक्षण ते मिळत नाही, महिलांवरील अत्याचार वाढतात. परंतु नोकरीमध्ये रिझर्वेशनच्या विरुद्ध जे पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे ते बंद करण्याचा काही लोकांचा घाट चाललेला आहे, ते बंद करण्यात यावं. आणि ज्या SRHसारख्या स्कीम आहेत, झोपडपट्टीवासियांच्या स्कीम आहेत, या सगळ्यांना मला वाटतं सरकारने चालना देऊन त्या कराव्यात. या सगळ्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन 5 मार्च रोजी करत आहोत. सरकारने CAA NRC कायदा लागू केल्यानंतर नागरिकत्वासाठी महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडी संबंधित विधानसभेत NRC NPR विरोधात लवकरच प्रस्ताव मंजूर करावा असे राष्ट्रीय समिती सदस्य फिरोज मिठाबोरीवाला यांनी म्हटले. जो कानून लाया जा रहा है, जो काला कानून लाया जा रहा है CAA का, हमारा विरोध इसलिए क्योंकि वो पहली बार भारत में नागरिकता धर्म के आधार पर करने जा रहा है. हमारा विरोध कभी भी नहीं था कि जो पीड़ित शोषित लोग आ रहे पाकिस्तान, अफगानिस्तान, बांग्लादेश या श्रीलंका या कहीं से भी, उसको हम शरण ना दें, उनको सिटीजनशिप ना दें. वो कानून मौजूद है जो उनको सिटीजनशिप ऑलरेडी दे रही थी. ये कानून का कोई मकसद नहीं बल्कि एक ही मकसद है कि देश को कम्युनल आधार पर बांटा जाए, और इसलिए एक बहुत बड़ा आंदोलन इस देश में खड़ा हो चुका है. जहाँ तक NRC की बात है, वो स्पष्ट है कि आसाम में हम लोगों ने जो हालात देखे हैं, क्या 19 लाख में से 14 लाख लोग तो हिंदू समाज के हैं जो नॉन सिटीजन डिक्लेयर किए गए हैं, जिसमें 70% औरतें हैं, 5 लाख बच्चे हैं, और ये स्पष्ट है कि जो गरीब और जो पीड़ित तबके हैं उन्हीं के पास डॉक्यूमेंट नहीं होते, और उसमें सबसे बड़ी संख्या औरतों की होती है, और ये पूरा एक डिजास्टर भारत पर आने वाला है. और जहाँ तक महाराष्ट्र की बात है, हमारा ये स्पष्ट बोलना है महाराष्ट्र सरकार को कि विधानसभा विधान परिषद में उनको प्रस्ताव लाना चाहिए NPR और NRC के विरोध में. CAA पे मतभेद है, शिवसेना के जी और ये सरकार के लोग मानते हैं, मगर जहाँ तक NPR की बात है और NRC की बात है, एक स्पष्ट रेजोल्यूशन इस महाराष्ट्र के असेंबली लाना चाहिए, वरना उससे एक बड़ा आंदोलन महाराष्ट्र में अभी चल पड़ेगा.
आखिरी बात इतनी है कि मोदी और अमित शाह की जो पूरी रणनीति बन चुकी है वो है इस देश को बांटना, कम्युनल तनाव पैदा करना, दंगे फसाद करना। पूरा गुजरात मॉडल वो लोग आज दिल्ली को लेके गए, एक एक शहर को एक एक स्टेट को लोग जला रहे। हमारा बोलना है कि ये उनकी पूरी स्ट्रेटेजी फेल होगी। भारत की जो पेट्रियाटिक ताकत है वो खड़ी हो चुकी है, भारत की स्त्री आंदोलन खड़ी हो चुकी है, भारत का जो जन आंदोलन है वो आज मोदी और शाह के फाशीवाद के खिलाफ आज खड़ा हो चुका है। कैमरामैन मसूद सह वैभवी राक्षे जनादेश वृत्तवाहिनी करिता।